give it. And then I had a meeting with him, you know, I'm going to give it. मारे तो संख्या मारे जब क्या उपस्थित हैं मारे जब एकेडमी के सर्व मारे दर्शन मंचावर उपस्थित हैं मारे अन्य वर वात्यावर सर्व क्या टीम करनो आने यार क्या उपस्थित हैं मारे पाला कोई को अब यही वाला बोली मारा टीम करनो करणी आपल्याला काय सांगितलं किंवा सुंदर सणाला रशी केलेलं आहे मी पण ते ऐकत होतो इतकं चांगलं कदाचित मला बोलता येणार नाही परंतु कारण सरांचं किंवा मंचावरच्या सर्व मान्यवरांचं हित आहे ते वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे मला सल्ला काहीचा वेगळा आहे असे आता दोन तीन खडक्याची मुलं आली होती मी त्यांना हेच सांगितलं की खडक्या गावामध्ये बरेच गुन्हेगार आहेत त्यांच्यापासून दूर राहा तर बरोबर आहे खरं त्यांचाही सल्ला वेगळा माझा सल्ला वेगळा आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकते आता भुसावळमध्ये खूप चांगल्या हायस्कूल्स आहेत खूप चांगले डिव्होटेड प्राध्यापक वर्ग आहेत शिक्षक वर्ग आहेत गेल्या काही दिवसांपासून मी त्याचा अनुभव घेत आहे पालक वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे मला सांगायला नक्की आवडेल की चांगले प्राध्यापक असतील चांगल्या शैक्षणिक संस्था असतील चांगलं शिक्षण ज्या ठिकाणी मिळत असेल त्या ठिकाणी त्याच्या तिथे कामचा पण संबंध आहे त्या ठिकाणी असं शिक्षण दिलं जातं चांगलं मार्गदर्शन दिलं जातं त्या त्या ठिकाणी आमचं काम थोडं का होईना कमी होतं खूप जवळचा संबंध आहे त्या शिक्षणाचा आणि त्या गोष्टींचा कारण मी नीट विषयी किंवा जे डबल विषयी तुम्हाला काही वेळा तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्या क्षेत्राची मला तितकीशी खूप काही जास्त माहिती नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की मला वाटतं मी थोडं ज्या फील्डमध्ये मी काम करत आहे किंवा ज्यामधून मी पुढे आलो मी त्याविषयी तुमच्याशी थोडं जास्त नाही पण थोडं बोलेल कारण अगदी वेळ खूप झालेला आहे माझे बद्दल ज्यांना गरम होत आहे उष्णता आहे ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे जे मुलं वैद्यकीय क्षेत्रात जातील मला वाटतं जे जे मुलं टॉपर होती त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं आणि काही मुलं सन्मानित होणार आहे जे सर्व मुलांसाठी ही एक फार प्रशासकीय सेवा ज्यामध्ये आम्ही काम करत आहोत ते एमपीएससीवाले असतील किंवा यूपीएससीमधून आलेले असतील अशा मुलांसाठी मी नक्की थोडंसं मार्गदर्शन करेल खूप काही जास्त करणार नाही मला वाटतं दहावी बारावीची मुलं या ठिकाणी आहे लोकसेवा आयोग याविषयी जर बोलायचं झालं तर साधारणपणे जसं तुम्ही नीट केला तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाल आणि डॉक्टर्स वगैरे व्हाल किंवा इकडे जे डबल ईमध्ये गेला तर इंजिनियर वगैरे व्हाल त्यात तुम्ही जर इकडे जर आला तुम्ही लोकसेवा तर मला वाटतं या ठिकाणी साधारणपणे क्लासमधील सर्व पदं होती तर 36 ते 40 पदांपर्यंतच्या वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला आहे आणि त्या संपूर्ण रिटायर होईपर्यंत संपूर्ण आयुष्यासाठी त्या पोस्ट आपल्याला मिळतात हे सरांनी सांगितलं तेवढा खर्च पण इकडे मुळीच नाही अजिबात नाही एक साधारण मी तर सांगेन 5-7 हजाराची गुंतवणूक आहे फक्त 5-7 हजाराची मी तर माझ्या उदाहरणावरून सांगेन 5-7 हजार रुपये जर पुस्तकांवर खर्च केला फक्त चांगल्या पुस्तकांवर 10,000 पुस्तकांवर 5-7 हजार रुपये खर्च जर केला तर एवढ्या पैशावर तुम्ही एक क्लास वन अधिकारी होऊ शकता मी तर नेहमी तुलना करत असतो की इथं ज्या ज्या काही मुलांना थोडीफार माहिती असेल लोकसेवा आयोगाची कदाचित असेल या ज्या ठिकाणी आहे इथं येण्याचा मार्ग काय आहे हा मार्ग मला वाटतं बहुतेकांना माहिती नसेल ज्यांना नसेल त्यांच्यासाठी मी शॉर्टमध्ये फक्त थोडं सांगेन की या ठिकाणी फक्त 3 परीक्षा होतात पहिली परीक्षा काय नाव आहे सांगेल कोणी पूर्व परीक्षा पहिली परीक्षा असते पूर्व परीक्षा
दुसरी असते मुख्य आहेत ना मुख्य परीक्षा आणि तिसरी असते मुलाखत. साधारणपणे एका वर्षाचं शेड्यूल आहे. आपण दुसरीकडे बघत असतो चार चार वर्षाचं पाच पाच वर्षाचं शेड्यूल आहे. इकडे फक्त एका वर्षाचं शेड्यूल आहे. परीक्षा द्यायच्या आहेत फक्त तीन परीक्षा. त्यापैकी पहिली परीक्षा क्वालिफाईंग मेजरची आहे. आपल्याला क्वालिफाय होऊन मेनसाठी क्वालिफाय व्हायचं आहे. मुख्य आणि मुलाखतीचे गुण त्यामध्ये काउंट होणार आहे. मुख्य मी फक्त आता एक सांगू इच्छितो. एक मुलीला विचारतो तू कोणत्या वर्गात आहे आता. अकरावी मध्ये आहे. ठीक आहे. ती अकरावी एक सर्व मुलं आपण सरासरी पैस केलेलं अकरावीची आहेत. आता आपण गृहित करूया पहिली पासून तर अकरावी पर्यंत अकरा वर्षामध्ये सरासरी एका वर्षाला जर तिने चार परीक्षा दिल्या असतील बरोबर आहे की नाही. जनरली होतात चार परीक्षा एक तिमाही किंवा सहामाही आहे परत मध्ये एक आहे परत फायनल एक्झाम आहे. पहिली दुसरीला कदाचित नसतील पण आपण सरासरी धरलं तर एका वर्षाला चार अशा आतापर्यंत तिने 44 परीक्षा दिलेल्या आहेत. 44 परीक्षा तिने सरासरी आतापर्यंत दिलेल्या आहेत. यामध्ये मला वाटतं एका वर्षाला सरासरी 500 मार्कांचे जर पेपर दिले असतील एका वर्षाला फक्त सरासरी फक्त 500 त्यापेक्षा तर नक्कीच जास्त आहे. परंतु फक्त आपण 500 मार्कांचेच धरले एका वर्षाला तरी सुद्धा तिने 11-12 वर्षामध्ये सरासरी 6,500 मार्कांची परीक्षा तिने आतापर्यंत दिलेली आहे आणि अजूनही तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तिला 4-5 वर्ष परीक्षा द्यायची आहे. जर आपण मिनिमम क्वालिफिकेशन आपलं यासाठी असतं ग्रॅज्युएशन जे 15 वर्षाचं शिक्षण आपण यामध्ये घेतो. 15 वर्षामध्ये 15-7 परीक्षा आपण देतो आणि जर एक परीक्षा सरासरी एक वर्ष सरासरी फक्त 500 मार्कांचं जर आपण धरलं तर सरासरी 7,000 ते 8,000 मार्कांच्या परीक्षा त्या 15 वर्षात आपण देतो. आणि त्याच्या उलट इकडे जर आलो एकदा ग्रॅज्युएशन झालं इकडे थोडी मेहनत जर आपण घेतली तर एकच वर्ष फक्त एक किंवा दीड वर्ष तीन परीक्षा आणि 5-7 हजाराची चांगली दर्जेदार पुस्तकं जर आपण वाचली तर आपण डायरेक्ट माझ्यासारखे तुम्ही डीवायएसपी होऊ शकाल प्रांत होऊ शकाल तहसीलदार होऊ शकाल बीडीओ होऊ शकाल मुख्य कार्यकारी होऊ शकाल नायब तहसीलदार होणार शिक्षणाधिकारी होणार अनेक अनेक वेगवेगळ्या पोस्ट आहेत. विक्रीकर विभागाच्या पोस्ट आहेत एक्साईजच्या पोस्ट आहेत भरपूरच वेगवेगळी पदं त्यामध्ये आहेत. आणि ते करायसाठी इकडे 15 वर्षाच्या तुम्ही फक्त 1-1.5 वर्ष आपल्याला मेहनत घ्यायची आहे फक्त 1-1.5 वर्ष. परंतु हे वाटायला जितकं सहज वाटत आहे तितकं मात्र सहज नक्कीच नाही. जसं मगाशी सरांनी सांगितलं त्यासाठी खूप आपल्याला हार्डवर्क करायचं आहे खूप हार्डवर्क करायचं आहे. मी तर नेहमी सांगत असतो की लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायसाठी बसलेले आहेत रिजेक्ट करण्यासाठी नाही. आणि त्या ॲटिट्यूडने आपण जर तो अभ्यास केला आणि सारे सारे प्रश्न असतात वयोगट खूप मोठा म्हणजे आणखी ग्रॅज्युएशनचा नाही त्यामुळे खूप खोलात तिथे जाणार नाही मीडिया. परंतु सारे सारे प्रश्न असतात खूप काही आपण फार विचार करत असतो की बाबा हे लोकसेवा आयोग बऱ्याचदा कोणीतरी काहीतरी एखादा अनसक्सेस कॅन्डिडेट असतो आणि तो आपल्याला सांगत असतो की ते यार फार अवघड असतं आणि एकदम इंग्लिश टू इंग्लिश असतं. आपण ग्रामीण भागात जे मुलं असतो थोडं इंग्लिशचे प्रॉब्लेम्स असतात आणि आपण तेच आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवतो की यार ही फार अवघड ही एक्झाम असते. माझ्या अनुभवावरून मी सांगेन की नक्कीच असे अवघड वगैरे अजिबात नसते सोपे सोपे प्रश्न असतात. म्हणजे माझ्या वेळेस जर पूर्व परीक्षेचे प्रश्न 2-3 जर मला ते आठवत आहेत की मी आताही मी जर विचारले तर मला वाटतं या मुलांना नक्की येतील. त्यामध्ये एक प्रश्न होता पहिली जी परीक्षा असते ती काय म्हणतो तर ऑप्शन टाईप असते म्हणजे एक प्रश्न आहे त्याला चार ऑप्शन पूर्व परीक्षेला. माझ्या पूर्व परीक्षेत प्रश्न होता गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील टिंबोटिंब या ठिकाणी उगम पावते. कोण सांगेल? व्हेरी गुड. गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील गंगेश्वर या ठिकाणी उगम पावते. मला वाटतं तिने काही एमपीएससी सारखे असे चार पुस्तकं काही वाचलेले नाहीत. तिचा तिचा जो आजपर्यंतचा स्टडी आहे तो तिने व्यवस्थितपणे केलेला असेल त्यामुळे तिला ते उत्तर असे साधे साधे सोपे सोपे प्रश्न असतात. त्यावेळेस विधानसभेमध्ये एक प्रश्न होता या आपल्याच्या विधानसभेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती महिला आमदार आहेत हा एक प्रश्न होता.
काही महिन्यांपूर्वी निवडणुका झालेल्या होत्या आणि इझिली त्यावेळेस ते वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं. 11 महिला आमदार आताच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. म्हणून या तऱ्हेचे सोपे सोपे प्रश्न असतात. इतिहासाचे सुद्धा प्रश्न 1857 उठावाचा शेवट कोणाच्या मृत्यूमुळे झाला. बरोबर तुम्ही इतिहास 4वी 5वी वाचला असेल. 4वी 5वी 1857 उठाव नव्हता, परंतु नंतर होता. कोणाचा मृत्यू झाला आणि 1857 उठाव संपला. बरोबर आहे. तात्या टोपे तुम्हालाही पण कदाचित काहींसाठी ज्यांना इतिहास विषय नसेल त्यांच्यासाठी हा विषय अवघड असेल. या तऱ्हेचे सोपे सोपे प्रश्न असतात. अवघड अजिबात नसतो, फक्त विषयांची व्याप्ती असतात. म्हणजे इतिहासाला 15-20 मार्क, भूगोलाला 15-20 मार्क, चालू घडामोडींना 10-15 मार्क, विज्ञान 10-15 मार्क. आणखी म्हणजे अशा पद्धतीचं विषयाची व्याप्ती फक्त मोठी आहे. म्हणजे आवाका थोडा मोठा जास्त विषय असतात आणि सोपे सोपे प्रश्न असतात. हे तर मी नक्की सांगेन. आणि काही मोजके प्रश्न असतात जे थोडे ट्रिक्स बघा. म्हणजे तुम्ही विचार कसा करतो, तो व्यक्ती जो परीक्षा देत आहे त्याला आपण डायरेक्ट एका जिल्ह्याचा किंवा एका उपविभागाचा प्रमुख करणार आहोत, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याला नेमणार आहोत, तर तो विचार चांगला टेबलपणे विचार करू शकतो का, चांगला शांतपणे विचार करू शकतो का. यासाठी जे काही थोडेफार प्रश्न असतात त्यांना एक प्रश्न मी विचारतो. सगळ्यांनी फक्त लक्ष द्या, मला बघायचंय त्यामध्ये अकॅडमीची किती मुलं याचं उत्तर देतील. चालू वर्षाचा गुड फ्रायडे कोणत्या वारी आहे असा एक प्रश्न होता. कोण सांगेल? मंगळवारी, शुक्रवारी. व्हेरी गुड. साधा सिंपल प्रश्न आहे. चालू वर्षाचा गुड फ्रायडे कोणत्या वारी आहे? गुड फ्रायडे संडेला येईल का? नाही येणार ना. सिंपल आहे, तो फ्रायडेलाच येणार. त्याच्यासाठी खूप वेगळा विचार. मग तो अरे किती तारखेला असतो ना, 25 एप्रिलला ते 25 डिसेंबरला असतो. मग ते कॅल्क्युलेशन गरज नाही. थोडक्यात असले मोजके किती प्रश्न असतात ते आपण विचार काय करतो. एक सरळ बदल गेलं, दबावाखाली असताना चांगल्या पद्धतीनं आपण ते विचार करू शकतो का. यातल्या तयारी करणारे काही मोजके प्रश्न असतात. आणखी एक प्रश्न होता आमच्या वेळेस. एक गाडी आहे फोर व्हीलर, अशी 20 किलोमीटर वेगानं जात आहे आणि त्या गाडीचा पुढचा ताक छोटा आहे, मागचा ताक मोठा आहे, तर कोणता ताक अधिक वेगानं जावे? पुढचा ताक छोटा आहे, मागचा मोठा आहे. पुढचा गाडी एकच आहे, पुढचा भाग छोटा मागचा मोठा असला तरी सुद्धा दोघेही ताक सारख्याच वेगानं धावते. परंतु तिथे आपण बसलेलो असतो आणि आपण बघतो अरे पुढचा भाग छोटा आहे, हा ताक जास्त फिरेल. आपण एक नंबरचा पर्याय टिक करून मोकळा होतो आणि तो प्रश्न आपण टिकतो. थोडक्यात असले मोजके काही दुर्भाजी प्रश्न त्या ठिकाणी असतात की जे आपली वैचारिक म्हणजे आपण सरळ मार्गाने विचार करतो किंवा नाही, परिस्थिती जी असेल ते हँडल करण्यास सक्षम आहे किंवा नाही, त्याच्या दृष्टीनं काही मोजके प्रश्न असे असतात. बाकी सर्व प्रश्न हे आपल्या ज्ञानावर आधारित, तुम्ही जे काही पुस्तकं वाचले त्याच्यावरच आधारित ही पुस्तकं प्रश्न त्या ठिकाणी असतात. आता काल परवा लोकसेवा आयोगाने आपला स्टडी पॅटर्न बदलला. 2012 बदलला होता. सरासरी 10 वर्षाला लोकसेवा आयोग आपल्या क्वेश्चन किंवा सिलेबसमध्ये किंवा पॅटर्न मध्ये थोडा बदल करत असतो. मागच्या 10 वर्षातून जो पॅटर्न होता तो पॅटर्न आता 2-3 दिवसापूर्वी आयोगाने बदलला. जर तुम्ही लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तो पॅटर्न काय आहे तो कळेल. आता पूर्वी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते, चारमधून एक पर्याय निवडायचा. आता 2012 ते आतापर्यंत आणि आता मात्र सर्व पूर्व परीक्षा वगळता बाकी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं पॅटर्न आयोगाने 2-3 दिवसापूर्वी स्वीकारलेलं आहे. पुढच्या वर्षापासून ज्याही परीक्षा होत्या त्या डिस्ट्रीब्युट होत आहे आणि त्यामध्ये सामान्य म्हणजे जीएस जर आपण म्हणतो सामान्यात 1, 2, 3, 4, 5 हे 5 पेपर होणार. 2 पेपर वैकल्पिक आहे, ऑप्शन आहे, ते आपल्याला निवडायचं आहे. मराठी साहित्य घ्यायचं की राज्यशास्त्र घ्यायचं की लोकप्रशासन जो काही आपल्याला घ्यायचा
त्या खोलात या ठिकाणी मी जाणार नाही, परंतु मी एवढंच तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला तिकडे एवढे 35-50 लाख भरायचे असतील तर हा मार्ग आहे, खूप चांगला मार्ग आहे, खूप चांगला मार्ग आहे। फक्त एकदा आलो की मग मात्र असं पायाच्या लेस पासून तर कॅपपर्यंत बांधला जातो माणूस, तिथे हे काही कष्ट काम खूप करावं लागतं, परंतु प्रशासनामध्ये लोकसेवेची लोकांच्या थेट कॉन्टॅक्टमध्ये लोकांची कामं करण्याची या ठिकाणी खूप मोठी संधी आपल्याला या माध्यमातून मिळते। त्याचं नावच आहे लोकसेवा आयोग, लोकांची सेवा करण्यासाठी राज्य घटनेनुसार हा स्थापन झालेला आहे आणि त्यानुसार आपण तिकडे जर सिलेक्ट झालो तर आपल्या जीवनाचं नक्कीच पूर्ण होण्याशिवाय राहत नाही। मी फक्त एकच सांगेन की या स्टेजला जर तुम्ही पक्ष याचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, प्रकरण कसं आहे एवढं जरी समजून घेतलं तरी सुद्धा स्थगित होईल लोकसेवा आयोग। आणि आता खूप चांगल्या सुविधा आहे, आम्ही 2010-11 या परीक्षा देत होतो मी स्वतः, त्यावेळी तो पोस्टामध्ये फॉर्म भरावा लागायचा, मग ते टपाल तिकीट कधीतरी यायचं, मग नंतर एक्झामचं मुख्य परीक्षेचं शेड्यूल यायचं, रिझल्ट लवकर कळायचे नाही। आज मात्र सगळं ऑनलाईन झालंय, सगळं ऑनलाईन, फॉर्म सुद्धा ऑनलाईन, हॉल तिकीट ऑनलाईन, रिझल्ट ऑनलाईन, आणि खूप आयोगाचं शेड्यूल खूप चांगलं आहे। कोणी काही पण सांगत असेल, आता फार ग्रामीण भागामध्ये फार यायची लोकसेवा आयोगाच्या पोस्टविषयी खूप काही संभ्रम आहे, इंटरव्ह्यूमध्ये काही विचारलं जातं, आता काही पण सांगतंय कोणी पण, मी काही पण सांगतो इकडे येऊन असलं अजिबात नाही, काही पण सांगतात तुम्ही ज्या पायऱ्याने आला त्याला किती पायऱ्या होतात, असलं ऐकलं असेल तुम्ही किती, असलं काही नसतं हे सगळं इकडे ह्या काय म्हणतो दंतकथा आहे, असं काहीही विचारलं जात नाही। माझा तर माझा वैयक्तिक इंटरव्ह्यू आता विषय निघाला म्हणून सांगायला हरकत नाही, मी मराठी विषय निवडलेला होता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ऑप्शनल विषय, बाकीचे विषय जो वैकल्पिक विषय आहे तो मराठी निवडला होता आणि माझा संपूर्ण इंटरव्ह्यू हा संत साहित्यावर झाला, इंटरव्ह्यू अगदी मला ती कुसुमाग्रजांची कविता जी आहे, मला माझा नाशिक जिल्हा असल्यामुळे मला प्रश्न विचारला होता की तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्ह्यातले प्रसिद्ध कवी कोण, आणि तुम्ही त्यांना सांगितलं होतं की कोण आहे माहिती कोणा बरोबर विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, तुम्ही सांगितलं विवा शिरवाडकर मला माहिती होतं, त्यांनी सांगितलं त्यांची प्रसिद्ध कविता कोणती, मी सांगितलं ती कना कविता, मला म्हटलं उभे राहा म्हणून दाखवा, मी सांगितली म्हणून की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले केसावरती पाणी, शंभर रात्रा नंतर रात्रा बोर्डावरती पाहून गंगा माई पाहून आली निधी करते आतराहून, ते बरी पुढे कविता आहे की रिते आधी जाईल कशी काय म्हणजे काय सगळं काही होतं नव्हतं सगळं काय पावसामध्ये वाहून गेलं वगैरे वगैरे वगैरे, मग खिशाकडे हात जातात असं जातात उठला पैसे नको सर मला मोडून पडला, पुढं मी तो मोडून पडला तुमचा तरी मोडला नाही कणा बाकी वरती हात केवढी नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा, आणि म्हणजे अशी ती कविता तिने मी म्हणून दाखवली। नंतर मला त्याने सांगितलं तुम्ही तुकारामांचा अभंग म्हणून दाखवा, नंतर सांगितलं तुम्ही संत नामदेवांचा अभंग म्हणून दाखवा, मी ते म्हणून दाखवलं त्यांना त्याचा अर्थ सांगा अर्थ सांगितलं, बस तिथंच माझा इंटरव्ह्यू संपला। आणि मला सांगायला आवडेल माझ्या बॅचमध्ये सर्वात जास्त 124-200 पैकी 124 मार्क मला आवडते, काही विचारलं नव्हतं मला दुसरं काहीही नाही वेगळं फक्त या विषयावर त्याच मला मला विचारलं, आणि आपण कुठंतरी कुणीतरी काहीतरी चुकीचं सांगतोय तुझ्या मागच्या भिंतीला कलर कोणताय सांग असं काय ऐकलंय ना आपण, मला जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे ते काहीतरी कोणीतरी काही असं अजिबात नसतंय, इतकं एकदम सहकार्य सहकार्याच्या भूमिकेतून ते राहिलं जे सदस्य आहेत ते आपल्याला चित्रित करतात, आणि जास्त चुकीचं काहीही नाही, प्रश्न सुद्धा तसे जसे मी सांगितले पूर्ण आपल्या सिलेबसशी निगडीत असतात, परंतु या परीक्षा देण्यासाठी खूप आपल्याला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा मात्र मेहनत घ्यावी लागते, जसे सरांनी मगाशी बोलता होते सांगत होते, त्याशिवाय इथे यश मिळत नाही, यश मिळत नाही। जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत आहात तर इतिहासाची सुरुवात कुठून होते, तुम्ही आता इतिहास पूर्व परीक्षेला 1857 उठावापासून आहे, 1857 ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून सुरुवात होते इतिहासाची, कधी झाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे कोणाला माहिती, इतिहास शिकलेली मुलं आहात तुम्ही, कोण सांगेल सगळ्यांनी नक्की इतिहास हा अभ्यासलेला आहे,
मला फक्त या ठिकाणी मला येत नाही हे इंडिकेट करायचं नाही, मला हे इंडिकेट करायचं आहे की सांगतोय का सात वर्ष या ठिकाणी हे सांगायचं आहे की जो स्टडी आपण लोक मार्गाचं सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला जो काही स्टडी करतो आहे तो समजून आता मोगम पिन स्टडी पॉइंट टू पॉइंट स्टडी आपल्याला लागतो. 31 डिसेंबर 16 तारीख पाच सगळं माहिती पाहिजे जर तिथं स्टडी करायचा. म्हणजे मोगम काहीतरी फरक काय आहे जर तुम्ही एमबीएससी करता त्यामध्ये आणि बाकीच्या विद्यार्थ्यात काय फरक दुसरंही सांगेल 1600 जर स्थापना झाली. परंतु जर तुम्ही एमबीएससी करत आहात त्यासाठी जर तुम्ही पात्र ठरायचं असेल तर मग मात्र तुम्हाला 31 डिसेंबर तारीख महिना याच्यासह उत्तर नक्की आलं पाहिजे. मला हे सांगायचं आहे हा पॉईंट टू पॉईंट आणि बारीक स्टडी तिथे गरजेचं आहे. आत्तापासून करतो आत्तापासून जरी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्की त्यामध्ये आपण यशस्वी होतो आणि एकदा यशस्वी झालो की आपलं आयुष्य नक्की बदलून जातं, आपल्या कुटुंबाचं स्टेटस बदलतं, आपलं बदलतं आणि आपण एका वेगळ्या समाजामध्ये किंवा वेगळ्या ज्याच्यात निघून जातो हा मात्र माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर मी फक्त एक उदाहरण सांगेन, एकच उदाहरण. मी नेहमी मागच्या याच्यात सांगितलं होतं की जॉर्ज बर्नार्ड शॉ त्यांना त्याचा विचारलं गेलं होतं की जर तुम्ही माहिती आहे का जॉर्ज बर्नार्ड शॉ कोण होते, रायटर होते बरोबर, कोणी सांगितलं इकडे लेखक होते, समाजसुधारक होते. त्यांना एका विचारलं होतं की जर तुम्ही लेखक झाला नसता समाजसुधारक झाला नसता तर तुम्ही काय झाला असता. तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जर मी लेखक झालो नसतो मी समाजसुधारक झालो नसतो तर मी भिकारी जरी झालो असतो तरी जगातली सर्वात जास्त पीक गोळा करणारा भिकारी मी राहिलो असतो. सांगायचा मुद्दा आहे की मी भिकारी जरी झालो असतो तरी ती भीक मी इतक्या कष्टानं गोळा केली असती, इतक्या मेहनतीनं गोळा केली असती की माझ्या जोडीमध्ये सर्वात जास्त भीक. आपण विद्यार्थी आहोत, आपली धुळी कोणती आहे असा ज्ञानाची धुळी आहे. ही धुळी आपण इतक्या कष्टानं भरली पाहिजे, इतक्या मेहनतीनं भरली पाहिजे की आपल्याला जे सर्वात जास्त ज्ञानाची भीक आपण गोळा केली पाहिजे. एक विद्यार्थ्याचं उदाहरण आठवतो माझ्या वेळेस जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होतं सजीव आणि निर्जीव मी आता संपवणार होतो परंतु आठवतो म्हणून सांगतो आहे. सजीव आणि निर्जीव फरक विचारला होता तर तो त्याने 4-5 पॉइंट लिहिले होते. पहिला पॉइंट होता तो आता एक असाच होता म्हणजे एमपीएससी मध्ये ना काही खरोखर अभ्यास करणारे मुलं असतात, काही फक्त त्याने फॉर्म भरला म्हणून भरणारे असतात, काही चला करूया थोडं वाचूया झालं तर झालं नाही तर करूया असले असतात. म्हणजे जे औषध म्हणतो ना ते असे तिन्ही प्रकारची मुलं तिकडे असतात. त्यातला तो एक होता मग त्याने तो फरक लिहिला होता की पहिला फरक त्याने लिहिला होता. आम्हाला घरी येऊन सांगायचा मी फार चांगला ते लिहिला मग त्याने लिहिला की सजीवाला जीव असतो म्हणे निर्जीवाला जीव नसतो. दुसरा फरक लिहिला सजीव लहान आता मोठा होतो म्हणे निर्जीव होत नाही. इकडे लिहिला सजीवा सजीव हा निर्जीव नसतो, इकडे लिहिला निर्जीव हा सजीव नसतो. म्हणजे असं असे बरेच काही काही त्यांनी लिहिलं होतं आणखी बरंच मी पहिला की सजीव एका ठिकाणावरून दुसरीकडे जातो म्हणे निर्जीव मात्र स्वतः लिहिल्याशिवाय जात नाही असे फरक त्याने लिहिला होता. ठीक आहे असाही फरक लिहिला कदाचित टेक्निकली पाहिलं तर खूप काही चूक नाही त्याच्यामध्ये परंतु ज्याला सिलेक्ट व्हायचं आहे ज्याला सिलेक्ट व्हायचा आहे तो तिकडे असे असा फरक येऊन सिलेक्ट होईल का नाही होणार त्यासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग चांगला अभ्यास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि आपली काय म्हणून विचार करण्याची दृष्टी किंवा शेतकरी असतील, महिला असतील, गरीब असतील, दलित किंवा आदिवासी लोक असतील या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा घटनात्मक आहे का हे सुद्धा बघितलं जातं इंटरव्ह्यूच्या दरम्यान. आणि जर आपला तुमचा दृष्टिकोन रॉंग असेल आणि तुम्ही इकडे मुख्य परीक्षेला कितीही मार्क मिळाले कितीही पण तरी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क घेऊन जरी तुम्ही क्वालिफाईड झाला तरी सुद्धा एक तिथे तरतूद आहे की तुम्हाला क्वालिफाईड केलं जातं परंतु म्हणजे सिलेक्ट केलं जातं परंतु पोस्टसाठी म्हणजे रिकमेंड केलं जात नाही. अशा वेळेस तुमचा तिथे सेरा येतो सिलेक्टेड बट
नॉट क्वालिफाइड किंवा नॉट रिकमेंडेड फॉर द पोस्ट ऑफ द मॅस्ट्रो जे सिलेक्ट आहे याचं मार्क यांना पडले भरपूर हुशार आहे परंतु हा प्रशासनात घेण्याच्या लायकीचा नाही प्रशासनात सिलेक्टेड पण नॉट रिकमेंडेड फॉर द पोस्ट ऑफ डीएम वॉट एव्हर जो काही असेल म्हणजे आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे आपण सामाजिक पाहिजे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत रस्ता तर फार रस्त काही लागले नाते पण परंतु सगळ्या विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी आले जे यशस्वी मुलं आहेत वेगवेगळ्या एक्झाममधून चांगले मार्क मिळाले या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देतो अनेक बाकीचे क्षेत्र आहेत त्याशिवाय हे एक क्षेत्र आहे ज्याला कोणाला यामध्ये यायचं आहे त्यांनी नक्की आणि आमची थोडी थोडी तयारी सुरू करा मराठीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की रस्ता सुटला तर दुप्पट चालावा लागतो आणि दुप्पट चालून सुद्धा इच्छित ठिकाणी आपण जाऊच याची गॅरंटी नसते म्हणून रस्ता चुकू देऊ नका ज्या लोकसेवा आयोगाकडे जायचं असेल तर आतापासून थोडीफार सुरुवात करा जे डबली असेल रीट असेल जे काही असेल तो रस्ता योग्य वेळी योग्य रस्ता निवडा नक्की तुम्ही इच्छित ठिकाणी जा तुम्हाला खूप खूप हवी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो ज्या सरांनी या अकादमीनं ही सरगोळसाठी तुमच्यासाठी आयोजित केलं तुमच्यासाठी या मान्यवरांना या ठिकाणी बोलावलं त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो नक्की तुमच्याबरोबर भविष्यामध्ये एक चांगले प्रशासक तयार होतील चांगले ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रात चांगलं नाव कमावणारे विद्यार्थी तयार होतील या आशावाद या ठिकाणी बाळगतो आणि सांगतो सरांनी खूप छान प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधून कसं आपण ह्या एक्झाम हार्ड अशा एक्झाम कशा आपण क्रॅक करू शकतो त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी सांगितला आहे की सिंपल सिंपल क्वेश्चन्स असतात घाबरायचं नसतं व्यवस्थित लोक शांत ठेवून हे सगळं सॉल्व्ह करायचं असतं अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला वाघचौरे सरांनी केलेलं आहे पण सर मी तुम्हाला अजून एक 10 मिनिटं सर प्लीज मी एक रिक्वेस्ट तुम्हाला करते माझे जे उर्वरित विद्यार्थी आहेत ते थोडे नाराज होतील म्हणून फक्त अजून 10 मिनिटं जर तुम्ही वाघेवेर अकॅडमीला जर दिले तर आम्ही सदैव तुमची ऋणी राहू तर सरांची परमिशन आहे सरांनी मान हलवली म्हणजे परमिशन मिळाली आहे थँक्यू सर आता मी एक सत्कार करू इच्छिते इक्बाल खान सर पीझेड उर्दू हायस्कूलचे हे हेडमास्टर आहेत तर मी निळे सरांना विनंती करते की सरांनी त्यांचा सत्कार करावा इक्बाल खान सर धन्यवाद सर आपण इथं आलात आम्हाला तुमचा अमूल्याचा वेळ दिला धन्यवाद इक्बाल खान सर पीझेड उर्दू हायस्कूल हेडमास्टर यानंतर उर्वरित विद्यार्थी आता कमी आहेत सर प्लीज उरलेल्या मुलांनी आता तत्पर राहायचं आहे बाकीच्यांनी चहाचा पण आनंद घ्यायचा आहे छान असं एंटरटेनमेंट तुमचं सुद्धा चालू आहे आम्ही बघतो आहे पीपीटा ओके इरम फातिमा अकबर बेग उर्दू हायस्कूल वरणगाव मी वाघचौरे साहेबांना विनंती करते की सर प्लीज तिचा सत्कार त्यांनी करावा यामिनी किरण पाटील शारदा हायस्कूल जिंतनगर द्वितीय क्रमांक यामिनी दीपक पाटील मिस कमांडी स्टेज बेटा नेक्स्ट प्रेरणा रवींद्र इंगळे ओझरखेडा प्रेरणा रवींद्र इंगळे ओझरखेडा ही आमच्या गावाची मुलगी आहे माझी मुलगीच आहे म्हणून प्लीज बेटा लवकर यायचं स्टेजवर प्रेरणा रवींद्र इंगळे ओझरखेडा विद्यालयातून ती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे भूषण रायसिंग पाटील ओझरखेडा हायस्कूल प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे भूषण रायसिंग पाटील कमांडी स्टेज नेक्स्ट आहे ममता भागवत चौधरी शारदा हायस्कूल दीपनगर ममता भागवत चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे नेक्स्ट आहे गायत्री संजय धामरे ओझरखेडा हायस्कूल गायत्री संजय धामरे रेडी राहत नाही कॉम्युनिकेशन आरोप यू नेक्स्ट आहे मोहिनी अशोक चौधरी व्यास विद्यालय तृतीय मोहिनी अशोक चौधरी
पुढे येते बेटा मोहिनी अशोक चौधरी. नेक्स्ट आहे अश्विनी दामोदर सुरवाडे. अश्विनी दामोदर सुरवाडे आय थिंक वेलाडा हायस्कूल आहे महर्षी व्यास विद्यालय. अश्विनी दामोदर सुरवाडे. नेक्स्ट आहे नशीन अर शेख रहीम. नौशीन अर शेख रहीम उर्दू हायस्कूल प्रथम क्रमांक. नौशीन रहीम शेख उर्दू हायस्कूल. नेक्स्ट आहे फायजा अब्दुल खालिद पटेल. फायजा अब्दुल खालिद पटेल बीजे हायस्कूल भुसावळ. फायजा पटेल बीजे हायस्कूल. All the toppers, congratulations, keep it up. Next is Firdaus Ishaq Patel, BJ Urdu High School, Tritiya Kramank. Firdaus Ishaq Patel. Ready, ready, Firdaus Patel. Next is Bushra Sheikh Aslam. बुशरा शेख असलम विजय उर्दू हायस्कूल. बुशरा शेख असलम. नेक्स्ट है मोहम्मद रेहान मो सुल्तान. मोहम्मद रेहान मो सुल्तान विजय हाईस्कूल. ऐसा बेटा दे. मुनेजाम झाकुला. खान मुनेजाम झाकुला एम आई तेली. एम आई तेली मधून प्रथम खान झाकुला. काँग्रेस बेटा. नेक्स्ट आहे सय्यद ओवेस अली सैदिक अली. सय्यद ओवेस अली सैदिक अली एम आई तेली हायस्कूल. पटापट स्टेजवर खान शर्फीन अनवर मोहम्मद. खान शर्फीन अनवर मोहम्मद यहाँ तेरी. अर्शिया रहमत शेख नईमुद्दीन. अर्शिया शेख मदरन शेख नईमुद्दीन यहाँ तेरी. सौरभ नारायण पाटिल पीले हाईस्कूल. सौरभ नारायण पाटिल. नेक्स्ट रेडी आए थे आर्यन अर्जुन चौधरी. आर्यन अर्जुन चौधरी केली हायस्कूल. सौरभ प्रथम. सौरभ पुढे यायचा बेटा. अर्पिता अमित चौधरी नाथ हायस्कूल वरंगा. अर्पिता अमित चौधरी. नेहा विजय चौधरी के नारखेडे भुसावळ. नेहा विजय चौधरी ही आमच्या मॅडमांची मुलगी आहे. 89% तिला मिळाले आहे. नेहा विजय चौधरी जर उपस्थित नसेल तर प्लीज तिच्या पॅरेंट्सने हा सन्मान स्वीकारायचा आहे. उसके बाद नेहा विजय चौधरी. रोशनी संजय पवार. त्याच्यानंतर नेहा विजय चौधरी पहिल्यांदा. रोशनी संजय पवार. अश्विन गोपाळ अस्वार. अश्विन गोपाळ अस्वार राघव विद्यालय. अश्विनी गोपाळ अस्वार.
विपुल सिद्धी मोहिनी हर्षदा किशोर पवार हर्षदा किशोर पवार मोहिनी बोला मोहिनी स्नेहा विजय हर्षदा किशोर पवार आले जवळ हर्षदा पवार चल बेटा लवकर ये ना दर्शन भगवान रोंगखडे दर्शन भगवान रोंगखडे पुढे यायचंय लवकर राहुल प्रमोद मोरे नेक्स्ट राहुल प्रमोद मेरे मोरे कृपया पेरेंट्स का रिस्पेक्ट आहे कोणीही जाऊ नका आम्हाला खूप फोटो घ्यायचा आहे प्लीज जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे प्लीज जाऊ नका अंकिता मोहन वराडे अंकिता मोहन वराडे उद्याच्या पेपरामध्ये तुमचा फोटो येणार आहे म्हणून कृपया कोणीही जाऊ नका आम्हाला ग्रुप फोटो घ्यायचा आहे रिक्वेस्ट आहे तुम्हाला भाग्यवेद अकॅडमीची हीना विजय बाणाई दर्शन घनश्याम बडगुजर दर्शन घनश्याम बडगुजर कल्याणी महेंद्र बनसोडे कल्याणी बनसोडे दिशा चंद्रकांत पाटील दिशा चंद्रकांत पाटील श्रीकृष्ण हायस्कूल वैष्णवी इच्छाराम धनगर वैष्णवी प्रेझेंट नाहीये तिच्या आई वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे आदित्य भास्कर सोनार पंडित नेहरू आदित्य भास्कर सोनार प्रथम क्रमांक वाराणसी अश्विनी दामोदर सुरवाडे नेक्स्ट अश्विनी दामोदर सुरवाडे पहिले आदित्य भास्कर सोनार आदित्य आलाने प्लीज पेरेंट्स आदित्य भास्कर सोनार इज प्रेझेंट ऑर नॉट अश्विनी दामोदर सुरवाडे अश्विनी दामोदर सुरवाडे पूर्वा तुषार झांबरे पूर्वा तुषार झांबरे पुनम पाळू तळोकार पुनम पाळू तळोकार लवकर यायचं बेटा जरा वाजते समीक्षा दिनेश वाणी समीक्षा दिनेश वाणी मोहिनी अशोक चौधरी मोहिनी अशोक चौधरी सायली शिवाजी बेटोले सायली मुग्धा पंढरीनाथ लोहार मुग्धा लोहार सायली दिव्या चंद्रकांत मातळे
दिव्या। ओम जितेंद्र फाला। ओम जितेंद्र फाला। थोड़ा संवाद साधा तुम्हारी थोड़ी इकट कर बरच
मुद्दे काढले आणि आता बघू वेळेचा विचार करता तुमच्याशी किती मुद्द्यांवर बोलायचं आणि तुमची किती मानसिकता आहे त्यानुसार बोलूया. रेडी कधी साधारणतः मला बघा माझं बोलण्याच्या वगामध्ये व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवरांचा उल्लेख करायचं राहून गेलं. व्यासपीठात उपस्थित असलेले आदरणीय संजय भिरुड सर, आदरणीय संजय पाचपुळे सर, भाग्यवत अकॅडमीच्या संचालिका राजश्री निळे मॅडम, तसेच आदरणीय निळे सर आणि अध्यक्षांचा उल्लेख मी केला त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक आणि विद्यार्थी बरोबर. थोडस डिस्टर्ब झाले किंवा वेळ झाल्यामुळे लोक निघून जातो. ठीक आहे, आपण जेवढे आहेत त्या सर्वांशी संवाद साधूया. मला या गोष्टीची कल्पना आहे, जेव्हा बऱ्याच कार्यक्रमाचा जेव्हा अध्यक्ष समारोप येतो त्यावेळी भाषण आणि एकूण कार्यक्रम इतका लांबलेला असतो की अध्यक्षांचं भाषण ऐकण्याची मानसिकता राहिलेली नसते. आणि त्याला कारण आहे, कार्यक्रमाची वेळ लांबलेली असते हेच नाही. एक सरासरी तुम्हाला सांगतो, अलीकडे जो सोशल मीडियाचा आपण एक्स्ट्रा जो वापर करतो ना, त्यामुळे आपला तुमचा माझा सर्वांचा एक अटेन्शन स्पॅन कमी होतो. जास्त वेळ आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण सांगतो की अर्धा पाऊण तास तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये किमान 50 वेळा आपण टीव्हीचे चॅनल चेंज करतो. म्हणजे एका चॅनलवर इतक्या वेळ कॉन्सन्ट्रेट करणं आपल्यासाठी अवघड होतं. किंवा एवढंच नाही, सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ आलेला असेल, एक 1.5-2 मिनिटांचा व्हिडिओ असेल, तर तो सुद्धा आपण स्किप करतो, तो सुद्धा फॉरवर्ड करतो, त्याच्या क्लायमॅक्स कडे जाण्याची आपल्याला घाई असते, नाही का? ठीक आहे, पण आजचा जो विषय आपला करिअर आहे आणि या करिअरचा विषय इतक्या सखोल आणि इतक्या चिंतनाचा विषय, अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेण्याचा विषय, अत्यंत मुद्दा स्किप करून चालणार नाहीये किंवा फॉरवर्ड करून चालणार नाहीये. पण मी वेळेचं भान राखून फॉरवर्ड करतोच आहे. मला थोडक्यात असं म्हणायचं, मुळात करिअर म्हणजे काय हा पण विषय समजत नाही किंवा आपण जाणून घेत नाही. समजतो एक भोगम आयडिया असते, पण पर्टिक्युलरली काही विशिष्ट फॅकल्टीज कडे गेलो किंवा विशिष्ट क्षेत्रांकडे आपण गेलो म्हणजेच आपलं करिअर होतं असं नाही. म्हणजे वैद्यकीय शाखा असेल, अभियंता शाखा असेल, किंवा आता आदरणीय अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा असतील, अशा मर्यादित क्षेत्रांकडे आपण गेलो त्या ठिकाणी यश मिळवलं म्हणजेच आपलं उत्तम करिअर झालं असं होत नाही. बरोबर. आणि दुर्दैवाने आपला तुम्हाला आम्हाला इथे जर का आपण चर्चा केली आणि करिअरच्या संधी किंवा करिअरच्या वाटा कुठली कुठली क्षेत्र आहेत अशा याबद्दल जर चर्चा करायची म्हटली तर आपण फार सर्व मिळून या ठिकाणी प्रत्येकाकडनं 1-2 नाव घेतलं तरी 10-15 करिअरच्या क्षेत्रांची वाटांची संधीची या ठिकाणी उल्लेख होईल, चर्चा होईल. पण हजारो शेकडो संधी, शेकडो नव्हे तर हजारो संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे, पण आपण त्यांचा शोध घेत नाही. आणि करिअर निर्मितीचे जे तुमचे माझे जो एक क्रायटेरिया असतो पालक म्हणून, आता विद्यार्थी तर बऱ्यापैकी कंटाळले असतील, पण मी पालकांसाठी एक मुद्दा मला शेअर करावा असं वाटतोय आणि विद्यार्थी पण जे उत्सुक असतील त्यांनी ऐका. सर, करिअर निवडीचे जे आपली काही सूत्र असतात किंवा निकष असतात, एक सगळ्यात महत्वाचा करिअर निवडण्याचा जो एक निकष आहे तो चुकीचा आहे थोडासा. त्याला हर्डिंग बायसेस असं म्हणतात, म्हणजे कळपाची मानसिकता, कळपाचं मत स्वीकारण्याचं एक तत्व असत. कळपाचं म्हणजे मॅक्सिमम लोक, बहुतांश लोक जो निर्णय घेतात किंवा मोठा मग ज्या करिअर क्षेत्राकडे जातोय त्याच करिअरची निवड करण्याकडे कल असतो. साहेबांच्या बोलण्यात सुद्धा उल्लेख आला की बऱ्याचदा केवळ एमपीएससीला फॉर्म भरणारी मुलं अशी असतात की मित्राने भरलाय म्हणून मी भरतोय, आणि पालक सुद्धा त्यांच्या वयोगटातील त्यांच्या ओळखीच्या परिचयाच्या लोकांना, शिक्षकांना विचारतात तुमचा मुलगा काय करतोय, आणि छान इथे उत्तम संधी आहे, छान इथे उत्तम पॅकेजेस अवेलेबल आहेत, चालेल त्यामुळे आपण त्या करिअर निवडूया. माझं म्हणणं ऐकतात. आता आदरणीय निळे सरांनी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या संधी सांगितल्या आणि त्या ठिकाणी किती रुपयांचे पॅकेजेस अवेलेबल असू शकतात याची पण एक साधारणतः तुम्हाला कल्पना दिली. मी त्या पॅकेजेसच्या संदर्भाने पण म्हणेल आणि करिअरच्या संदर्भाने पण म्हणेल, पैशासाठी कृपा करून करिअर निवडू नका, उत्तम आयुष्यासाठी आनंदासाठी करिअरची निवड करा,
चांगलं करिअर हा तुम्हाला पैसा देणारच आहे. उत्तम करिअर तुम्हाला पैसा देणारच आहे. एक सांगू तुम्हाला, आपण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कुठलं वाटतं सर्वोत्तम करिअर कुठलं आजच्या घडीला? कोण सांगेल मला? तू सांग बेटा. पूर्वा भोळे, तुला जे वाटत असेल उत्तर चुकीचं नाही. सर्वोत्तम मेडिकल हरी नाही. अजून दुसरं कुणाला काय वाटत सर्वोत्तम करिअर? काहीतरी सांगतोय छोट्या मुलगा, त्याचं पण मत विचारात घ्यायला पाहिजे. पालकांपैकी सांगा प्लीज, मला माहिती नाही म्हणून विचार. सर्वोत्तम करिअर कशात होईल तुमच्या मुलाचं? मॅडम सांगा प्लीज. डॉक्टर, मेडिकल. अजून दोन मत आहे विद्यार्थ्यांचे. इकडे मागे सांगा, सर्वोत्तम करिअर कुठले आजच्या घडी? शिक्षण आणि संस्कार. अच्छा, संस्कार हा सगळा एक जीवनाचा भाग झाला. ठीक आहे, संस्कार असतील तर ती करिअरला आपल्याला जोड होईल. पण तो करिअर साठी करिअरचा ऑप्शन नाही भेटत. उत्तम करिअर साठी उत्तम संस्काराची गरज आहे. ठीक आहे, दोन उत्तर घेतली तर मेडिकलला प्रायोरिटी दिसली. मेडिकलला प्राधान्य कशामुळे असेल? हा करिअर निवडीचा एक दुसरा ऑप्शन असतो की ज्या करिअरला सामाजिक प्रतिष्ठा अधिक आहे असं आपल्याला वाटतं किंवा असते, ते करिअर निवडण्याची साधारणतः मानसिकता पालकांची असते, विद्यार्थ्यांची असते. आणि प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, या ठिकाणी तुमची आमची फसगत होते. खर तर असं कुठलंही एक करिअर नाहीये की ते सर्वोत्तम आहे, आणि असं कुठलंही करिअर नाही की ते निकृष्ट आहे. प्रत्येकासाठीच सर्वोत्तम करिअर हे वेगळं असू शकतं. आणि जेव्हाही करिअरच्या बाबतीत त्या चर्चा होतात तर दोन उदाहरणं एक प्रकर्षाने तुम्ही आम्ही ऐकत असतो. एक सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरचं करिअर किंवा महेंद्रसिंग धोनीचं करिअर, त्याच्या वडिलांच्या दृष्टिकोनातनं रेल्वेची नोकरी हे त्याच्यासाठी उत्तम करिअर होत. तुम्ही चित्रपट सर्वांनी बघितलाय, पण त्याच्या स्वतःच्या नजरेतून त्याच्यासाठीच सर्वोत्तम करिअर क्रिकेट होत. मग तुम्हाला काय वाटतं कुठलं होतं त्याच्या दृष्टीने? धोनीचा निर्णय बरोबर होता की त्याच्या वडिलांचा? धोनीचा. प्रत्येकासाठीच सर्वोत्तम करिअर हे वेगळं आहे. प्रत्येकासाठीच सर्वोत्तम करिअर हे वेगळं आहे ती ओळखण्याची गरज आहे. आणि तुमच्या माझ्या वया म्हणजे कदाचित माझ्या वयामध्ये बऱ्यापैकी त्याचं भान आलेलं असतं, समज विकसित झालेले असते, अनुभव असतो. परंतु तुमच्या वयामध्ये बऱ्याचदा आपण चुकत असतो. म्हणजे त्याचे पण एक निवडीचे टप्पे असतात. एकदम अर्ली स्टेज मध्ये आता हा जो मुलगा थोडा ही करतोय ना, त्याला जर विचारले की काय होशील बेटा, तो तर काय ईच्या सोडत सांगेल पोलीस वगैरे समथिंग. अशा ग्लॅमरस ज्या पोस्ट असतात त्या थोड्या फॅन्टसी चॉईस असतो. काल्पनिक निवडीकडे जशी काल्पनिक निवड असते, जिथे खूप प्रतिष्ठा वाटते, ग्लॅमर वाटतंय, कुठेतरी मी दबंग बघितलेला असतो आणि छुलबुल पडणे मला आतून पुणवतोय, आणि मग मी त्या करिअरचे ऑप्शन निवडण्याकडे कल असतो अर्ली स्टेज मध्ये. त्याला ऐकून घ्या ना, त्याची काय भावना आहे ती ऐकून घ्या. म्हणजे तो आपलं पण ऐकून घेईल, त्याचं ऐकून घ्या. कारण नाही, प्रॉब्लेम काय की बराच वेळ झाले तिची पण गळचेपी होते. तो बसलाय माणसाला असं व्यक्त होता नाही तर अस्वस्थ निर्माण होते, आणि त्याच्या वयोगटानुसार त्याचा अटेन्शन स्पॅन केव्हाचा संपले, आणि त्याला ओढून तळून आपण बसवलंय, त्याला फिरवणार नाही थोडस, त्याला थोडं व्यक्त होऊ द्या, त्याची मत जाणून घेऊ आपण. सो गेट टू द पॉइंट. मग त्याच्यानंतर थोडं तुमच्या स्टेजला आले ना, थोडंफार समजायला लागतं बेटा की मला, अरे मला अमुक एक विषय गणित वगैरे उत्तम कळतोय, किंवा करिअरच्या अधिक वाटा माहिती पडतात मला, विज्ञान वगैरे अधिक चांगलं समजतंय, काही लेक्चर्स मधलं कळतंय की अमुक पर्टिक्युलर फील्डची मी निवड केली तर मला पॅकेजेस चांगले स्ट्रॉंग मिळतील. मग तिथे पण आपण चॉईस करतो, पण ती सुद्धा ना, ती पण एक टेम्पररी चॉईस आहे, टेंटेटिव्ह चॉईस झाली, ती पण फायनल चॉईस नाही. फायनल चॉईस त्याच्यानंतर होते. फायनल चॉईस केव्हा होते माहिती का? जेव्हा मी माझी आवड, माझी क्षमता, माझा कल, माझी अभिरुची, माझी अभियोग्यता, माझी परिस्थिती, माझी शारीरिक क्षमता या सगळ्या बाबींचा आणि इतर सर्व व्यापारिक बाबींचा किंवा या सर्व निकष घेऊन या सर्व बाबींचा विचार करून व्यावहारिक पातळीवर निर्णय घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने प्रॉपर करिअरची निवड होते. आणि ते करिअर ज्याच्यामध्ये मला गती आहे, मला रुची आहे, माझी अभियोग्यता आहे. आता जर एखाद्या अत्यंत किरकोळ ध्येय असती आणि सातत्याने आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्याने
जर का आता आदरणीय वाक्चौर्य साहेबांचं काही डीवायएसपी होण्याचं ठरवलं तर त्याला अपयश येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात फार त्याला कठीण जाईल त्या सर्व शारीरिक बाबींवर मात म्हणजे प्रॅक्टिकल विचार करून आपण आपल्या करिअरची निवड केली पाहिजे आणि तुम्हाला सांगू करिअरच्या एवढ्या 10-15-20 नाही हजारो संधी आहेत आणि मला जर विचारलं तर मी त्या सांगू शकत नाही आदरणीय विनय सरांनी तुम्हाला काही टॉपिक सांगितले पण मर्यादित झालेत ते कशासाठी तुम्हाला हिंट देतो सर्व पालकांना आणि साधारण 10-12 मुले येतात ना महाकरिअर पोर्टल नावाचं एक शासनाचं ऍप आहे ना ऍप आहे सॉरी पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं कुठलं महाकरिअर पोर्टल नाव ऐकलंय का तुम्ही महाकरिअर पोर्टलवर 9वी ते 12वीच्या शासकीय शाळांमधून किंवा शासन मान्य अनुदानित शाळांमधून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय त्यांना एक सरळ आयडी मिळतो त्या सरळ आयडीने तुम्ही त्या पोर्टलवर लॉग इन करू शकता हजारो करिअरच्या संधी हजारो संधी तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून बघू शकता एक तुमचा सरळ आयडी आणि 1234567 बाय डिफॉल्ट एक तुमचा पासवर्ड नंतर तुम्ही पासवर्ड चेंज करून तुम्हाला बघता येईल कदाचित तुमच्याकडे सरळ आयडी नसेल तर तुम्ही 9वी ते 12वीची मुलं शाळेतून घ्या किंवा तुमच्या ज्या मित्राकडे असेल त्याला ओपन करायला सांगा आणि बघा त्या ठिकाणी तेवढ्या करिअरचे कोर्सेस अवेलेबल आहेत त्या कोर्सेससाठीचे कॉलेजेस तुम्हाला लिस्ट अवेलेबल आहे कुठल्या कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश परीक्षांची माहिती आहे एवढंच नव्हे तर तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिपची सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे त्या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी कुठे ऍप्लिकेशन करावं लागेल याची सुद्धा माहिती आहे जेवढा प्रचंड मोठा सोर्स तुमच्या हाती असलेल्या मोबाईल मध्ये त्यासाठी तुम्हाला फार इकडे तिकडे शोध घेण्याची किंवा याला त्याला विचारण्याची गरज नाही त्यामुळे आता ग्रामीण भाग किंवा शहरी भाग ही दरी मोठ्या प्रमाणात मिटते परंतु जो व्यावहारिक विचार करावा लागतो ना त्या ठिकाणी मात्र प्रचंड गॅप्स आहे म्हणजे करिअर निवडताना जे निकष आहेत की आता आपल्या कुटुंबामध्ये सर्वच डॉक्टर आहेत ना म्हणून तू पण डॉक्टर हो किंवा बऱ्याचदा आता आपल्या फॅमिलीमध्ये सर्व डॉक्टर आहेत पण कोणी इंजिनियर नाही म्हणून तू इंजिनियर तरी हो इथे आपली तुमची माझी चूक होते करिअर याच्यासाठी तुम्ही जो शालेय जीवनात 1वी ते 10वी 11वी 12वी जो अभ्यास केलाय खरंच एक स्वतःला अंतर्मनाला प्रश्न विचारा की उत्तम मला खरंच कुठल्या विषयामध्ये गती आहे मला खरंच कळतो का हा विषय आणि मला अमुक एक विषय कळत असेल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा पण कल लक्षात घ्या तुमची बुद्धिमत्ता पण लक्षात घ्या कदाचित ती मला विद्यार्थी जीवनात एकट्याला कळणार नाही तुमचे पालक तुमचे मोठे बहीण भाऊ आणि तुमचे शिक्षक यांची मदत घ्या आता बुद्धिमत्ता म्हणजे काय तर तुम्हाला 10वी आणि 12वीला मिळालेले मार्क्स अजिबात नाही तो कदाचित त्याचा एक भाग असेल बुद्धिमत्तेचे अनेक पैलू असतात अनेक बाबी असतात त्या बुद्धिमत्तेचे प्रकार असतात त्याच्यामध्ये गणिती क्षमता असेल शाब्दिक क्षमता असेल अवकाशीय संबोध समजून घेण्याची क्षमता असेल वेगवेगळे आंतरव्यक्ती संबंध जोपासणारी बुद्धिमत्ता असेल अशा अनेक पैलू असतात तुमची बुद्धिमत्ता नेमकी कशामध्ये उत्तम आहे तुम्हाला कशात गती आहे हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही योग्य करिअरची निवड करू शकता आणि मुळात आपण स्वतःसाठी इतके कमी चॉईसेस ठेवलेले असतात 10-15 ऑप्शन्स असतात माझ्याकडे तुम्हाला एक सांगतो त्यातल्या त्यात आता साहेबांनी उल्लेख केला सरांनी पण उल्लेख केला एमपीएससी आणि यूपीएससी साधेपणे सांगतो आता इथे बसलेली जी मुलं आहेत ना युपीएससी म्हटल्यानंतर युपीएससी मार्फत काय होत येतं काय होत येतं सांगा मला काय होणार तुम्ही युपीएससीच्या माध्यमातून कुठली पोस्ट मिळेल बरोबर पद सांगा पोस्ट सांगा एखादी हा व्हेरी गुड आपले कॅमेरामॅन भाऊसाहेब आहेत त्यांनी जिल्हाधिकारी पोस्ट सांगितली आणि अभिनंदन तुमचं मॅक्सिमम लोक एवढी एकच पोस्ट सांगतात फक्त जिल्हाधिकारीच निवडतात का युपीएससी नियर अबाउट 26 प्रकारचा केडरचे सुपर क्लास मध्ये अधिकारी युपीएससी निवड मग मला ती माहिती का तर कोण सांगणार मला मी माहिती करून घेतली पाहिजे आता एमपीएससीचं सॅलरी सांगितलं 36 ते 40 प्रकारचे किंवा त्याही पेक्षा अधिक प्रकारच्या पदांची निवड एमपीएससी मार्फत होते म्हणजे राज्य सेवेमार्फत निवडलेली जाणारी पदं वेगळी सरळ सेवेमार्फत निवडली जाणारी पदं वेगळी पीएसआय एसटीआय असिस्टंट रँकच्या पोस्ट साठीच्या एक्झाम्स वेगळ्या क्लरिकल ग्रेडच्या परीक्षा वेगळ्या प्रत्येक परीक्षेचा सिलेबस वेगळा पॅटर्न वेगळा पण हे आपण जाणून घेत नाही ठराविक परीक्षा म्हटल्यानंतर विशिष्ट
म्हणजे एमपीएससी म्हटल्यानंतर आजही लोकांना पीएसआयच माहिती असतो किंवा तहसीलदारच माहिती असतो. तुम्हाला माहिती आहे मी माझा तो गरिबा म्हणून किंवा एक वेगळेपण म्हणून मी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी अधिव्याख्यात आहे. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की माझी निवड सुद्धा एमपीएससी मार्फत झाली. पहिला मुद्दा तर हे कार्यालय पण माहिती नसतं, अशा प्रकारचं पद पण माहिती नसतं, काय सांगते येणं काय माहिती अशी आपली भावना असते. आणि अच्छा हे पण एमपीएससी मार्फत असतं, हे तुम्हालाच काय एमपीएससी क्रॅक केलेल्या इतर केडरच्या लोकांना पण माहिती नसतात सरळ सेवेची बरीचशी पद. अच्छा तुम्ही पण एमपीएससी मार्फत आलात का? मी विनोदाने माझं उदाहरण दिलं, मी पण एमपीएससी क्रॅक केली पण नाही माहिती लोकांना. तर आपण ते जाणून घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नाही आहे. तर गुगल बाबा आहे ना आणि मी तुम्हाला महाकरिअर पोर्टल म्हटलंय ना, पण एवढे सगळे सोर्सेस अवेलेबल असताना इतके सगळे ऑप्शन्स माझ्यासाठी असताना मी मात्र त्या प्रॉपर ऑप्शन कडे गेलो पाहिजे. त्याच्यासाठी काही अप्रोच किंवा एक दृष्टी आपली पाहिजे. कशी माहिती का, दोन प्रकारचे विद्यार्थी असतात, एक दहावी बारावी नंतर ते एक फार मोठा असा व्यापक एक असा कन्वर्जंट अप्रोच असतो. तर सगळ्या ऑप्शन स्वतःसाठी खुली ठेवतात सगळ्याच प्रकारचे, म्हणजे मेडिकल पण असेल, इंजिनिअरिंगचा पण ऑप्शन असेल, स्पर्धा परीक्षेचा पण असेल. स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी यूपीएससी आर आर बी स्वाप सिलेक्शन कमिशन निवड मंडळाच्या किंवा कुठल्या खासगी बोर्डाच्या सगळ्याच प्रकारचे ऑप्शन ठेवतात. नंतर कालांतराने शिक्षणाच्या ओघामध्ये जे जसं आपण एका पर्टिक्युलर शाखांकडे वळतो काही ऑप्शन आपले आपोआपच कमी होतात. परंतु ठीक आहे, अशा प्रकारे आपण ठेवलं पाहिजे पण त्याच्याने बऱ्यापैकी चिंध्या होतात आणि आपण प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करू शकत. आणि काही मुलं अशी असतात जे एकदम कन्वर्जंट असतात, एका विशिष्ट टार्गेटला चिकटलेली असतात की नाही मला ना यूपीएससी क्रॅक करायची, यूपीएससी मध्ये पर्टिक्युलर आय एस एस किंवा आय पी एस एस किंवा आय एफ एस किंवा आय आर एस एस समथिंग जे पण क्रेटर असतील, महसूल सेवेचा वित्त व लेखा रेल्वे कोर्स आयुध निर्माणी या अशा कुठल्या तरी पर्टिक्युलर क्षेत्रामधल्याच प्रशासकीय सेवेत जायचे, फार कन्वर्जंट असतात. पण तसं झालं ना तिथे पण फसगत होते, तिथे पण फसगत होऊ शकते की मला एक गणवेशधारी सेवेतच जायचे. काय होतं त्याच्याने आपण आपल्या स्वतःच्या संधी कमी करत येतो, करिअरच्या संधी. जर म्हणजे मी फक्त पर्टिक्युलर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भाने बोलतो, स्पर्धा परीक्षेचं निवडलं मी ऑप्शन तर त्याच्यामध्ये मी खूप डायव्हर्जंट पण व्हायला नको पण खूप अति कन्वर्जंट पण व्हायला नको, पण मी निश्चित माझी कपॅसिटी माझी अभियोग्यता या सर्वांचा विचार करून ठीक आहे मी जर राज्यसभेची काही पद असतील तर त्याच्यासाठी मी विशिष्ट पदांसाठी आग्रही असता कामा नये किंवा गणवेशधारीसाठी आग्रही असता कामा नये. थोडस स्वतःला अधिक संधी दिल्या पाहिजे आणि एक थॉट प्रोसेस असते या स्पर्धा परीक्षेची. अभ्यास खूप झालेला असतो परंतु तरी अभ्यास झालेला असताना सुद्धा त्या दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं सोडवता येणं, म्हणजे जर तुम्ही एका तासामध्ये 100 प्रश्न म्हटले तर एक सरासरी 36 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो, त्या 36 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याची तुमची मेंटॅलिटी डेव्हलप झाली का? बरं ती तो स्पीडचीच मेंटॅलिटी नाही, असा पण आग्रह नसतो की 100 प्रश्नाची उत्तरं आली तरच तुम्ही सिलेक्ट होणार आहे. तुम्ही नीट बघा, प्रीचा जर तुम्ही मेरिट बघितलं फार कमी असतं, अगदी 40-42 मेरिट क्लोज होत. पण त्या 40-42 मिळवण्यासाठी त्या दिलेल्या 100 प्रश्नांपैकी मी नेमके किती प्रश्न सोडवले पाहिजे म्हणजे मी मला पुढच्या परीक्षेला बसता येईल, याच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षांचा अनुभव आपल्याला असला पाहिजे. त्या परीक्षांच्या अनुभवातूनच ती परीक्षेची मेंटॅलिटी डेव्हलप होते, नाहीतर प्रचंड सिली मिस्टेक्स आपल्या होतात आणि मग घरी आल्यावर आपल्याला प्रतीक अरे मला तर या प्रश्नाचं उत्तर येत होतं. मी स्वतःचा अनुभव सांगतो, एसटीआयच्या सॉरी असिस्टंटच्या एका परीक्षेला माझा मी 2 मार्गाने गेलो होतो आणि 2 मार्गाने माझा एका प्रश्नाचं उत्तर गणिताचं असं चुकलं होतं की त्या प्रश्नाचं उत्तर 2 होतं, त्या प्रश्नाचं उत्तर 2 होतं आणि मी पर्याय 2 सिलेक्ट केला. ऍक्च्युली 2 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये होतं, कळतंय तुम्हाला? उत्तर मी अचूक काढलं आणि पटकन त्या 2 वर म्हणजे टी वर आणि ते होतं. ही जी मेंटॅलिटी असते परीक्षेची त्या वेगामध्ये ठीक आहे. मी जरा खर तर वेगळ्या विषयाकडे वळलो कारण साहेबांनी बऱ्याचपैकी तेव्हा परीक्षा इंटरव्ह्यू मुलाखत अशा पद्धतीने विचार केले. मुलाखतीच्या बाबतीत आता मी डायरेक्ट जंप केली, मी करिअर निवडीबद्दल बोलणार होतो. मुलाखत
हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. एक सहज आता साहेबांच्या बोलण्यात आलं तर रिपीट करतो मग. आणि बरीच लोक असं त्यांना वाटतं की आता माझ्या सगळ्या लेखून प्री झाली, मेन झाली आणि आता मी पूर्णतः मुलाखतीसाठी रेडी आहे. किंवा 8-15 दिवसांमध्ये कधी कुठल्याही मुलाखतीची तयारी होत नसते. फार फार तर तुम्हाला काही बेसिक इन्स्ट्रक्शन मुलाखतीच्या तयारीत मिळतील. मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी असते आणि तुमचं व्यक्तिमत्व 15 दिवसांमध्ये तयार होत नसतं. तुम्ही पूर्ण ही जी लहानपणापासून शिकत आला आहात, तुमच्यावर जी जी प्रोसेसिंग झाली आहे, तुम्ही ज्या प्रकारची पुस्तकं वाचली, ज्या ठिकाणी तुम्ही क्लासेस लावलेले, तुमचे मित्र परिवार, तुमचे कुटुंब, तुमच्याशी संबंधित प्रत्येक बाब याने तुमच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संस्कार केलाय, प्रोसेस केलाय, कुठले तरी शब्द भाषा तुम्ही त्यांच्याकडनं अवगत केली आहे, एक विचारधारा तुमची डेव्हलप झालेली आहे, ती तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असते आणि ते व्यक्तिमत्व तुम्हाला त्या चाचणीमध्ये मार्क देत. आणि सरांनी म्हटलं ना की उत्तम स्कोर असतो परंतु काही लोकांना मुलाखतीमध्ये फेल केलं जातं. त्याचा लेखीचा स्कोर एवढा असतो की मुलाखतीत पासआउट मार्क्स मिळाले तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होणार होईलच. परंतु पॅनलिस्ट एवढे शार्प असतात, अशा फालतू प्रश्न विचारतच नाही. जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येतात ना, ते एमपीएससी का प्रश्न आहे, यूपीएससी का प्रश्न आहे. आजपर्यंत तितका फालतू प्रश्न कधीच कुठल्याच पॅनलिस्टने विचारलेला नसतो. इथे लक्षात, ती फेकून जाते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी काही कामाची नसते. एक सहज उदाहरण सांगतो. सायबरने प्रश्न विचारला होता की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती. 31 डिसेंबर 1600 ओके. कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया. इंडिया शब्द नाव आहे त्यात ऑलरेडी. 1600 आणि व्हॉट्सअपवर मेसेज येतो की इंडिया शब्दाचा शोध कसा लागला, तर काहीतरी नेशन काहीतरी इंडिपेंडेंट इन ऑगस्ट ऑफ मंथ ऑफ ऑगस्ट समथिंग असा एक एकदम फालतू मेसेज असतो. म्हणजे 47 ऑगस्ट महिन्यामध्ये स्वतंत्र झालं म्हणून इंडिया. अरे बाबा, ते काय जावे शोध लागले होते त्यांना 1600 फार पूर्वीपासून जावं आहे. त्याच्या संदर्भासाठी गेलो तर आपल्याला तो इंडिका नावाचा तो ग्रंथ वगैरे प्राचीन तिथपर्यंत संदर्भ लागतील. ठीक आहे, गेट टू द पॉइंट. मुद्दा माझा असा होता की त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ज्ञानावर जाऊ नका. खूप प्रॅक्टिकल अप्रोचचे प्रश्न तुम्हाला मुलाखतीत असतात आणि त्या मुलाखतीत पण तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं आलीच पाहिजे असं पण नसतं. मी माझा अनुभव सांगतो, मला स्वतःला अत्यंत साधारण दर्जाच्या 3 प्रश्नांची उत्तरं आलेली आहेत माझ्या मुलाखतीमध्ये. पण तरी मला माहिती होतं की मला मी मुलाखतीत पास होईल. पास नाही, मला सुद्धा खूप चांगला स्कोर आहे. माझी संरचना होती तर 50 मार्कांची मुलाखत होती. मला 34 मार्क्स आहे आणि मी बऱ्यापैकी टॉपर रँक माझी माझ्या लिस्ट मध्ये आहे. 109 मी 5वा आहे. 34 मार्क्स. पण कशामुळे? बाकीच्या प्रश्नांची दिलेली उत्तर आणि प्रश्नांची उत्तर चूक किंवा बरोबर, अमुक तारीख अमुक तारीख, इतकी इन्फॉर्मेशन बेस्ड असतील असं नाही. आणि ठीक आहे ना, तुम्हाला एखाद्या इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चनचं आन्सर नाही आलं म्हणून तुम्ही संपले असं नाही. पण तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त समजत असत त्या स्वरूपाचे काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची किंवा त्या व्यक्तिमत्वाची जी तयारी आहे ना, ती कधी 8-15 दिवसांमध्ये होत नसते. तुम्हाला आतापासून जेव्हा तुम्ही इंटेन्शनली यावर विचार करा, खूप चांगल्या लोकांच्या संपर्कात या आणि इंटेन्शनली तुमच्या प्रत्येक वीक पॉइंटवर काम करा, तर तुम्ही नक्की तुमचं व्यक्तिमत्व हे एक समृद्ध आणि संपन्न होईल. तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल. आणि गेट टू द पॉइंट, परत मी पहिल्या मुद्द्यावर येतो. आता एक झाला स्पर्धा परीक्षेचा मार्ग. सरांनी नीट बद्दल सांगितलं, जेईई जेईई बद्दल सांगितलं, लॉट्स ऑफ ऑप्शन्स आहेत. पण करिअर म्हणजे तुम्ही शेतीत पण उत्तम करिअर करू शकता. जीवन जगण्यासाठी जे तुम्ही पोटापाण्याचा उत्तम मार्ग निवडणार आहात ना, ते तुमचं करिअर. तुम्ही कुठलाही करिअर ऑप्शन घ्या, म्हणजे चित्रपट उद्योग असेल, पॅरामेडिकल फील्ड असतील, मनोरंजनाच्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकतात, पत्रकारितेमध्ये जाऊ शकतात, शिक्षकी पेशामध्ये आपण जाऊ शकतो. संरक्षण दलातील वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. यूपीएससी एमपीएससी बद्दल आपण बोललो. लॉट्स ऑफ करिअरच्या संधी आहेत. आणि मी माझं वाक्य रिपीट करतो की यातला कुठलाच बेस्ट ऑप्शन सर्वांसाठी एक करिअर कधीही बेस्ट नाही. प्रत्येकासाठीच बेस्ट ऑप्शन वेगळं आहे. ते तुमचं तुम्हाला निवडता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडस आत्मपरीक्षण करा आणि उत्तम करिअरची निवड करा. उर्दू मध्ये या करिअर साठी शब्द मला शोधावा लागला होता. तर्ज जिंदगी असा शब्द होता छान एक. बरोबर मॅडम, तर्ज जिंदगी करिअर साठी, म्हणजे करिअर गायडन्स वर मी एकदा उर्दू मधून
एकदा त्यांनी उर्दू मधून दोन तीन वेळा लेक्चर दिले तर ते जिंदगी असा शब्द मला एकदा सांगितला होता. जिंदगी जीवनाशी संबंधित ती बाब आहे, एवढं महत्व त्या करिअरला आहे. तो केवळ पोटा पाण्याचा उद्योग नाही, त्याची निवड करताना किती बाबींचा विचार केला पाहिजे. तर असा फॅन्टसी चॉईस तुमची नको, हर्डिंग बायसेस नको, पालकांची इच्छा म्हणून नको, तर व्यावहारिक पातळीवर तुम्ही त्याचं उपयोजन करा, तुमच्या क्षमता लक्षात घ्या. मी यावर ठीक आहे, मला बऱ्यापैकी मुद्दे झाले, वेळ सुद्धा बऱ्यापैकी झाला, सरांच्या याच्यामध्ये मुद्दे आले होते, सरांनी आरोग्याला पण महत्व दिलं. हे जर तुमचं आरोग्य संपलं तर सर्व संपलं असं म्हटले, तर करिअरला वाव देताना आरोग्याला महत्व देणं इतकं गरजेचं आहे. आणि पॅरेंट्स म्हणून आपण साधारणतः एक कल असा असतो की निव्वळ आणि निव्वळ परीक्षेतील मार्कांनाच आपण सातत्याने प्राधान्य देत आलेलो असतो. बरोबर आहे, म्हणजे एखादं मूल उत्तम कसं तर त्याला परीक्षेतले मार्क्स अभाव नाही येत म्हणून. पण मला सांगा, असं वाघचौरे साहेबांची प्रकरणी तुम्ही बघितली ना, एक तर फिट अँड फाईन पर्सनॅलिटी होती, त्यांनी त्या शारीरिक क्षमतेबद्दल जर महत्व दिलं नसतं, त्याच्यासाठी जर वेळ दिला नसता तर त्यांचं सिलेक्शन झालं असतं का? मग आपण खेळ किंवा त्या शारीरिक क्षमता याच्यासाठी कधी वेळ देतो का? किंवा पॅरेंट्स, मोस्ट ऑफ पॅरेंट्स त्याच्याबद्दल कधीही आग्रही नसतात आणि तिथे सुद्धा आपलं करिअर कुठेतरी मार घेत. मला काही मुद्दे आता मी बऱ्यापैकी सर्वांचं बोलण्यातले मुद्दे एक ठीक आहे मुद्दे पॉइंट आउट केले होते. सरांनी सांगितलं त्यांच्या बोलण्यामध्ये हार्डवर्क पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. पण एक सांग, याच्या सर्वांच्या जोडीला हार्डवर्कला तर ऑप्शन नाहीच आहे. ते चित्रपटात म्हणतात ना, चित्रपट कशाने चालतो तो एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. आयुष्यामधलं सक्सेसला एकच ऑप्शन आहे, हार्डवर्क हार्डवर्क आणि हार्डवर्क. मग त्याच्यामध्ये डेडिकेशन असेल, तुमचं स्मार्ट वर्क असेल. पण एक सांगू तुम्हाला, कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तम यशासाठी माणूस हा स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. अत्यंत महत्वाचा विषय, माणूस हा स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. जे स्वतःशी प्रामाणिक असतात ना, ते सत्य स्वीकारतात, ते अपयश सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे स्वीकारतात. परीक्षेत मार्क्स का कमी पडले? सरांनी सांगितल्याप्रमाणे डिफेन्स मेकॅनिझम करत नाही की पेपर चुकीचा होता, मला चुकीचं शिकवलं किंवा माझ्याबद्दल स्लो अँड स्लो अशा पद्धतीने दृष्टिकोन ठेवला, तसं नाही. जो प्रॉपर विद्यार्थी असतो, तो खरा विद्यार्थी असतो, तो प्रॉपर अनालिसिस करतो की मी अमुक एका परीक्षेमध्ये अपयशी ठरलो तर तो कारण खऱ्या अर्थाने जाणून घेतो की मला अमुक या विषयांमध्ये कमी मार्क्स मिळाले. बरीच मुलं लेखीला मेन्सला चांगले